खेळामध्ये एक रिंग होता, तो रिंग असा वरतून या बोटावरून खालतीपर्यंत आपल्याला आणायचा होता. आम्हाला तर असं वाटलं की आम्ही हे सहजपणे करू घेईन, म्हणजे त्यात अवघड म्हणजे काहीच वाटलं नाही आम्हाला. आणि हे करणं सोपं आहे आणि त्याच्याविषयी नवीन नवीन आयडिया जसं आमच्या दिमागात आल्या होत्या की आम्ही हे कशा प्रकारे करू शकतो बा म्हणून, पण तरीसुद्धा आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हीसुद्धा तो खेळ खेळलो तर आम्हीसुद्धा नाही करू शकलो. प्रयत्न तर सगळ्यांनाच करायचे, पण माझा प्रयत्न कमी पडतोय का, त्याचा प्रयत्न कमी पडतोय का, असं बघण्यातच ती रिंग जे उद्दिष्ट होतं खाली न्यायचं, तर ते उद्दिष्ट तिकडं न जाता ते वरवर वेगळ्या दिशेने चाललं आणि आपलं काहीतरी चुकतंय, आपली काहीतरी चूक होती याची तिथं प्रथम जाणीव झाली. मी माझ्या मित्रावर चिरडलो सुद्धा आणि त्याच्यावर असं गरम झालो की तू काय करत आहे, इथं काय करत आहे, आपलं खेळाचा सहज उपाय तुला सांगतो तर ऐकत कम नाही. माणूस जर एकटा असला की त्याला कोणी हाकलू शकतं, कोणी दूर पळून जाऊ शकतं, पण एकत्र जेव्हा आपला परिवार असला, जेव्हा समूह असलं, जेव्हा आपलं संघटन असलं, तेव्हा त्या संघटातून त्या एकत्र याची ताकद लक्षात आली.